प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांच्या आरोग्यासाठी पंचवटी विभागीय क्रीडा संकुल शेजारी असलेल्या पाटालगत 1100 मीटरच्या नियोजित जॉगिंग ट्रॅकच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नाशिक पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते संपन्न झाला. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, पंचवटी प्रभाग सभापती पूनम धनगर, नगरसेवक सुरेश खेताडे, सुनीता पिंगळे, शाहीन मिर्झा, चंद्रकांत ठाकूर, नाना शिंदे, काशीनाथ बोडके, पप्पू माने, दिगंबर मोगरे आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. प्रभागातील लोकप्रतिनिधी असलेले मच्छिंद्र सानप, माजी प्रभाग सभापती प्रियंका माने, रुची कुंभारकर, पूनम मोगरे यांच्या पाठपुराव्यामुळे हा जॉगिंग ट्रॅक लवकरच नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी खुला करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा आयोजक प्रभाग 3 लोकप्रतिनिधींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तो सेकंड टप्पा सुद्धा आम्ही 1-2 महिन्यांमध्ये मंजूर करू आणि दिंडोरी रोड पासून तर जत्रा हॉटेलपर्यंत जो रस्ता आहे तिथपर्यंत हा जॉगिंग ट्रॅक नेण्याचा आमच्या सर्वांचा मानस आहे. त्यामध्ये जी काही निधी कमी पडेल ती महापालिकेची मदत घेऊ, सरकारची मदत घेऊ आणि नक्की हा जॉगिंग ट्रॅक चांगला असा एक आदर्श जॉगिंग ट्रॅक करू अशी कल्पना आमच्या सगळ्यांची आहे. त्याला सगळ्यांची आम्हाला साथ मिळणार आहे, सरकारची मदत मिळणार आहे, महापालिकेचं सहकार्य मिळणार आहे आणि या तिन्ही मदतीने हा जॉगिंग ट्रॅक नक्की पूर्ण करू. आज या पंचवटी प्रभागामध्ये जॉगिंग ट्रॅकचं जे क्रीडा विभागीय क्रीडा स्कूल आहे तो बॉम्बे हवेपर्यंत जो जॉगिंग ट्रॅक आहे तो याचं भूमिपूजन आज झालेलं आहे. त्यात कार्यसम्राट आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य कार्यसम्राट आमदार बाळासाहेब सानप साहेब यांच्या माध्यमातून आज हा पंचवटीमध्ये प्रथमच हा जॉगिंग ट्रॅक हा होत आहे. आपल्या पंचवटी प्रभागामध्ये आजपर्यंत कुठेही हा एक पी जॉगिंग ट्रॅक नव्हता, पण हा आमदार सानप यांच्या प्रयत्नातून हा जॉगिंग ट्रॅक होत आहे. आज या जॉगिंग ट्रॅकची जी 1.5 दिवसामध्ये एनओसी आम्ही आणलेली आहे चारी नगरसेवकांच्या वतीने व कार्यसम्राट आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रयत्नातूनच हा जॉगिंग ट्रॅकचं उद्घाटन होत आहे. तर खरोखरच म्हणजे प्रभाग पंचवटीमध्ये हा ज्येष्ठ नागरिकांसाठी माझ्या बंधू आणि भगिनींसाठी हा जे रस्त्यांनी ज्या माझ्या भगिनी फिरायच्या त्या आज ह्या जॉगिंग ट्रॅकवर त्यांच्यासाठी खूप मोठं जॉगिंग ट्रॅकचं काम आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त पंचवटीतील प्रभागातील नागरिकांनी जास्तीत जास्त या जॉगिंग ट्रॅकचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करते. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांची आपल्या प्रभागात जॉगिंग ट्रॅक अशी अपेक्षा होती आणि गेल्या अनेक दिवसापासून आम्ही त्याचा सातत्याने पाठपुरावा करतो आणि त्या पाठपुराव्याला आज या ठिकाणी यश आलं. आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी त्याचा भूमिपूजन झाला. त्यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही चारी नगरसेवकांनी या ठिकाणी या जॉगिंग ट्रॅकच्या कामाचा पाठपुरावा करून त्याचा आज मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली गेली. एक सुवर्णाचा क्षण आणि सुवर्णाचा दिवस या निमित्ताने या प्रभागातील नागरिकांना आज बघायला मिळाला. निवडणूक येत असती त्यावेळेस नागरिकांना आपण शब्द देत असतो आणि त्या शब्दाची आज कुठेतरी ही परतफेड म्हणा किंवा दिलेल्या जाहीरनाम्यात आपण वचन दिलेलं असतं त्या वचनाची आज ही परतफेड आहे. नागरिकांचं आरोग्य कसं अबाधित राहू, वीज, रस्ता, पाणी, ड्रेनेज हे देत असताना, या मूलभूत समस्या देत असताना नागरिकांचं आरोग्यसुद्धा कसं अबाधित राहील हा हेतू आमचा असतो आणि म्हणून आपण या आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या मार्गदर्शनाने प्रभागात जॉगिंग ट्रॅकचा हा जवळपास 1100 मीटरचा हा जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी आज साकारण्यात आहे. कॅनलच्या बाजूने असल्यामुळे हा अत्यंत सुरक्षित असा जॉगिंग ट्रॅक असणार आहे. यामध्ये कुठे रहदारीला अडचण होणार नाही, अडथळा होणार नाही आणि नागरिकांनासुद्धा कुठे रस्त्याने पायी फिरायची गरज पडणार नाही म्हणून या ठिकाणी आज या जॉगिंग ट्रॅकचं उद्घाटन झालेलं आहे. आज प्रभाग 3 इथे जॉगिंग ट्रॅकच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आमचे महापौर आमदार सानप दादा, उपस्थित असे भरपूर संपूर्ण प्रभागातले नागरिक, चारी नगरसेवक. आज खरं साहेबांच्या व चारी नगरसेवकाच्या प्रयत्नातून आज या जॉगिंग ट्रॅकचं उद्घाटन इथं झालेलं आहे. खरं पुऱ्या पंचवटीत कधी जॉगिंग ट्रॅकचं उद्घाटन झालेलं नव्हतं, कधी जॉगिंग ट्रॅक झालेला नाही आहे. तर खरंच आरोग्य ही धनसंपत्ती समजली जाते. सगळ्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण जॉगिंग ट्रॅकचं उद्घाटन इथं ठेवलेलं आहे. तर सगळ्या नागरिकांनी या जॉगिंग ट्रॅकची एक लाभ घ्यावा. आरोग्य जनसंपदा या उक्तीप्रमाणे प्रभाग 3 मधील नागरिक जॉगिंगसाठी दुसरीकडे जात होते. हीच गरज ओळखून पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या पुढाकारातून हा जॉगिंग ट्रॅक साकार होत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवकांचे आभार मानले. उमेश आवनकर, दिशा न्यूज, पंचवटी.